नमस्कार मित्रांनो, खूपच त्रासदायक असतात ओठांवर जर का पिंपल्स आले तर. हो मित्रांनो, यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्हाला जर का ओठांवर पिंपल्स येत असेल तर त्यासाठी मी खूप सोपे म्हणजे जे घरगुती उपाय असतात त्याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अजूनसुद्धा तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लाल कलरचं बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील. तर मित्रांनो बघा, सगळ्यात पहिला आणि सोपा घरगुती उपाय म्हणजे की तुम्हाला काही सवयी बदलायच्या आहेत. हो मित्रांनो बघा, आपल्याला अनेक सवयी असतात, जसं की सतत चेहरा किंवा होठांना हात लावणं, काम करताना आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो. अशात तुम्ही जर का चेहऱ्याला किंवा होठांना हात लावता तर तिथं इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं आणि त्यामुळे पिंपल्स येण्याची शक्यता असते. दुसरं आहे मित्रांनो, जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ब्रश करा. हो मित्रांनो, यामुळे तोंडासोबतच दात आणि होठांची स्वच्छता होते, जेणेकरून स्किन जास्त सेन्सिटिव्ह असेल तर आयुर्वेदिक टूथपेस्टचासुद्धा तुम्ही वापर करू शकता. बघा, जेवल्यानंतर जर का तुम्ही आपले दात किंवा जर का झोपण्यापूर्वी ब्रश केला तर त्याच्यामुळे फायदा असा होतो की जी तुमच्या तोंडात किंवा होठांवर लावलेली घाण असते ती जेव्हा तुम्ही जेव्हा ब्रश करता त्याच्यासोबतच ती घाण निघून जाते आणि ज्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ नाही शकत. मित्रांनो, पुढचा उपाय आहे अप्पर लिप्स थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग. मित्रांनो, जर का तुम्ही अप्पर लिप्स थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करत असाल तर पार्लर हायजीनची काळजी घ्या. तुमचा चेहरा आणि वापरण्यात येणारा प्रोडक्ट दोन्ही स्वच्छ असेल तर याकडे लक्ष द्या. लिप वॅक्स किंवा अप्पर लिप्स करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन लोशन नक्की लावा. हे केल्यानंतर आयनमेंट लावा, यामुळे ओपन झालेल्या पोर्समध्ये बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही. पुढचा उपाय आहे मित्रांनो, नॅचरल प्रोडक्ट. मित्रांनो बघा, केमिकल्सयुक्त उत्पादने वापरल्याने स्क्रीनवर अनेक घातक परिणाम होतात, म्हणूनच नॅचरल प्रोडक्ट किंवा घरगुती उपायांवर भर द्या. शक्य असेल तर कॉटन गुलाब पाण्यात बुडवून तो चेहऱ्याला पुन्हा स्वच्छ करा, जेणेकरून तुमचे जे काही मळ जमलेला असेल चेहऱ्यावर तो निघून जाण्यास मदत होईल. पुढचा उपाय आहे मित्रांनो, चेहऱ्याची स्वच्छता. बघा मित्रांनो, चेहऱ्याची स्वच्छता घेणे तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं की दिवसातून दोन वेळा तुम्ही कमीत कमी ताज्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने कमीत कमी दोन वेळा आपला चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा चेहऱ्यासाठी माइल्ड फेस वॉशचा वापर करा आणि चेहरा धुवून घ्या. स्किन टाईपनुसार नाईट क्रीमचा वापर करा. पुढचा उपाय आहे मित्रांनो, मेकअप काढा. मित्रांनो, हा उपाय फक्त मुलींसाठी आहे, कारण की जर का तुम्ही किती थकलेले असाल तरी मेकअप काढायला विसरू नका, कारण की झोपण्यापूर्वी लिपस्टिक, आयलायनर, काजळ, टिकली चेहऱ्यावरून काढून टाका. मेकअप न काढताच जर का तुम्ही झोपी जात असाल तर असं करू नका, कारण यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्वचा निस्तेज दिसेल, पिंपलच्या आणखीन समस्या येऊ शकतात. तर मित्रांनो, हेच होते छोटे छोटे घरगुती उपाय जेणेकरून तुम्हाला तुमच्या होठांवर किंवा चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नाही शकत, त्यासाठी हा व्हिडिओ माहिती दिली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या या चॅनलवर मिळत राहील.